गेल्या 21 ऑक्टोबरपासून गोव्यात सरकारी नोकऱ्यांचा धंदा मांडणाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 25 ठगसेनांची पोलिसांनी चौकशी केली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्याचं उघडकीस आलंय. इतकंच नव्हे, हे धागेदोरे सत्ताधारी गटाच्या एका आमदारापर्यंतही पोहोचल्याचा संशय असल्यानं विरोधकांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. त्यातच कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नवीन चर्चा सुरू झाली. या प्रकरणात पोलीस कडक कारवाई करत असल्यामुळं इतके ठगसेन सापडले आहेत, त्यांचा गॉडफादर आणि गॉडमदर कोण हे लवकरच समोर येईल अशी प्रतिक्रिया मंत्री नाईक यांनी व्यक्त केली. काय म्हणाले मंत्री नाईक, चला ऐकूया. सर, हे आता पण जॉब स्कॅम हे चालला म्हणून ऐकू येत पण त्याच्याबद्दल तुमचे किरे मत काय म्हणू शकतो. पण पहिली सर असे ऐकून येताले आमका इतके वर्षा तेजी उलोवपच ना. हय, पण कशें हांकां डॅरिंग जाता जावं कितें कोण कोण आहा हितूर अशें तुका दिसता? कोण कोण सापडले पळय. पण पुलिसांनी मातशें म्हाका दिसता कडक एक्शन घेवपाक जाय म्हणटा. तुमचें कितें मत काय म्हणटा? कडक घेतलो मरे तेंगे विचारता कितें चालू आसा तेंगे कडक घेतलो पुलिसांनी. हय, म्हणून इतले शोध लागलो न्हू चालू आसा कितें बरें विचार कांय ना. कोण गॉडफादर आहा तूं येवपाक जाय म्हणटा फुडें त्याच्या फाटल्यान म्हणटा गॉड फादर गॉड मदर सगळे मेळटले. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसंच गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.